आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची जलस्वराजने पाणीपट्टी 100 रुपये आकारावी, भारिप बहुजन महासंघाचे मागणीचं निवेदन. कोरोची जलस्वराज्य प्रकल्पाने सर्व नागरिकांकडून 100 रुपये पाणीपट्टी आकारावी अशी मागणी येथील भारिप बहुजन महासंघाने केली आहे. त्याचबाबतचे निवेदन महासंघातर्फे देण्यात आलं. या निवेदनात भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघातर्फे कोरोची गावाला 100 रुपये प्रमाणे पाणीपट्टी कर आकारावा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. मागणीचं हे निवेदन जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील आणि ग्रामपंचायत सरपंच रेखा पाटील यांना देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष अमित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांनी सदरचे निवेदन ग्रामसभेपुढे ठेवून त्यांच्याकडून मंजुरी घेतो आणि अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं. तर पाणीपट्टी कमी व्हावी असे वाटत असेल तर सर्वांनी आपल्या नळाला मीटर बसवणे गरजेचे आहे असं स्पष्ट केलं. यावेळी ऋषिकेश शेवाळे, सम्राट बगाडे, आशिष कांबळे, रंगराव पुजारी, सूरज कांबळे, जयप्रकाश कांबळे, आदर्श कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. गावाला स्वतंत्र असून ते गावाला एक 100 रुपये पाणीपट्टी मिळावं ह्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. तर हे जे अंमलबजावणी लवकर लवकर ती अंमलबजावणी आणावी एवढंच बोलतो. जय शिवराय, जय भीम.